साठी करण वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. करण जवळील कोपर्डे हवेलीतील रेल्वे फाटकाजवळ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणण्यात आलेले एक गावटी पिस्टल, एक गावटी कट्टा तसेच दोन जीवंत कारतुसे करण तालुका गुन्हे प्रकरण शाखेच्या पथकाने केले जप्त. या प्रकरणी अभिजित उर्फ पप्पू लक्ष्मण मोरे वय 25 वर्षे राहणार तारगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याला सध्या ताब्यात घेण्यात आले. 1,20,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे फाटकाजवळ एक जण एक गावटी पिस्टल व एक गावटी कट्टा विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच कराड तालुका गुन्हे प्रकरण शाखेचे पथक तयार. पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हजवे यांना बोलावून घेऊन त्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारे कारवाई करायची आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. यानंतर हे पथक रेल्वे फाटकाजवळ पोहोचल्यानंतर वरील वर्णन केल्याप्रमाणे एक तरुण या ठिकाणी संशयरित्या वावरत असताना या पथकाला दिसून आल्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. त्याची अंग झडती घेण्यात आल्यानंतर त्याच्याजवळ एक गावटी पिस्टल व एक गावटी कट्टा तसे दोन जिवंत कारतुसे मिळून आले आहेत. तात्काळ या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. या घटनेचा गुन्हा सध्या करड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. वरील कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रणजित पाटील, कराड पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांच्या पथकाने केली आहे. असलमुल्ला कराड वार्तासाठी.